नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दयोगी अव्यय याची माहिती घेणार आहोत। तर मागील व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय काय असतात ते पाहिलं आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दयोगी अव्ययाची माहिती घेणार आहोत। तर पहा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतात? शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। तर पहा, विकारी आणि अविकारी यातील फरक मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये समजून सांगितलेला आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे, तरच तुम्हाला लक्षात येईल की विकारी आणि अविकारी म्हणजे काय ते। तर पहा, त्याचप्रमाणे वाक्यातील नाम आणि सर्वनाम यांचा इतर शब्दांशी, म्हणजेच वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दाखवणाऱ्या शब्दांना देखील आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय। तर ही क्रियाविशेषणेच असतात, ही मूळची काय असतात? क्रियाविशेषणे। परंतु हे शब्दांना जोडून आल्याने आपण त्यांना शब्दयोगी असे म्हणतो। बरोबर आहे, शब्दयोगी म्हणजेच काय? शब्दांना जोडून येणारे। तर हे काही उदाहरणं आपण समजून घेऊयात। शाळेसमोर गणेश मंदिर आहे आणि पहा, अचानक साप समोर आला। तर या दोन्ही वाक्यामध्ये इथे तुम्हाला समोर हे क्रियाविशेषण दिसत आहे, परंतु पहिल्या वाक्यामध्ये तो शब्दाला जोडून आलेला आहे। तर इथे शाळा हे काय आहे? सामान्य नाम। आणि या शाळेला समोर हा क्रियाविशेषण जोडून आलेला आहे, म्हणून याला काय म्हणायचं? इथं शब्दयोगी अव्यय। तर समोर हा शब्द इथे शब्दयोगी अव्ययाचं काम करतो आहे पहिल्या वाक्यामध्ये। तर दुसऱ्या वाक्यामध्ये अचानक साप समोर दिसला। तर पहा, इथे दिसला हे क्रियापद आहे या वाक्यामध्ये, आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती आपल्याला समोर या शब्दावरून कळाली, कारण आपण क्रियाविशेषणाचे प्रकार देखील आपण पाहिलेलो होतो। मग समोर हे काय आहे? इथं क्रियाविशेषणाचं काम करतो आहे, परंतु या वाक्यामध्ये तो शब्दयोगी अव्यय आहे। हाच या दोन्हीमधील फरक आहे। म्हणजेच ही मूळची क्रियाविशेषण असतात, परंतु ज्यावेळेस हे शब्दांना जोडून येतात त्यावेळेस आपण त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। तर याची आणखीन काही उदाहरणे आहेत। तर पहा, मागे, पुढे, समोर, पूर्वी, जवळ, मध्ये, असे हे सगळे क्रियाविशेषणाचीच उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील, कारण ही मूळची क्रियाविशेषण असतात। परंतु वाक्यामध्ये ज्यावेळेस ते नामांना जोडून येतात, एखाद्या शब्दाला जोडून येतात, त्यावेळेस आपण त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। अव्यय म्हणजेच अविकारी, हे दोन्हीचा अर्थ सारखाच आहे। आणि पहा, मागे, पुढे, समोर, पूर्वी, जवळ, मध्ये, हे सगळे क्रियाविशेषणाची उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील, कारण हे मूळची असताना क्रियाविशेषण आहेत, पण ज्यावेळेस शब्दाला जोडून येतात त्यावेळेस आपण त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। तर आता याचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व करूयात, काही उदाहरणे पाहूयात। तर पहा, पहिलं वाक्य, घराजवळ बँक आहे। तर या वाक्यामध्ये जवळ हे काय आहे? क्रियाविशेषण। परंतु या वाक्यामध्ये तो शब्दयोगी अव्ययाचं काम करत आहे, कारण तो घर या शब्दाला जोडून आलेला आहे, म्हणून याला शब्दयोगी अव्यय असे म्हणायचं। त्यानंतर पहा, तो झाडामागे लपला आहे। तर इथे मागे हे काय आहे? शब्दयोगी अव्यय। त्यानंतर पाण्यामध्ये मगर आहे। तर या वाक्यामध्ये मध्ये हे काय आहे? शब्दयोगी अव्यय, आणि पाणी या शब्दाला तो जोडून आलेला आहे। त्यानंतर पहा, खाण्याआधी गोळी घ्या। तर इथे आधी हे शब्दयोगी अव्यय आहे। पाचवं वाक्य पाहूयात, दुपारनंतर बक्षीस वितरण होईल। तर इथे नंतर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय। त्यानंतरचं वाक्य पहा, शाळेची वेळ 4 पर्यंत असेल। तर पर्यंत हे या वाक्यातील काय आहे? शब्दयोगी अव्यय। तर अशा प्रकारे जी क्रियाविशेषणे शब्दांना जोडून येतात त्यांना आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। तर आता आपण केवल प्रयोगी अव्यय याचा अभ्यास करणार आहोत। तर पाहूयात आता केवल प्रयोगी अव्यय कशाला म्हणतात ते। तर मनातील भावना हे दाटून आल्यानंतर अचानकपणे जे उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडतात त्यांना आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्यय। तर या केवल प्रयोगी अव्ययाचे एकूण 9 प्रकार आहेत, तर ते आता आधी आपण समजून घेऊयात। तर पहा, हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय। तर हर्ष या शब्दावरून आपल्या लक्षात येतं की हर्ष म्हणजे काय? आनंद, संतोष। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद होतो आणि त्यावेळेस जे उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडतात त्यांना आपण हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो। तर उदाहरणे पहा, आहा, आहा, वा, वाय, ओहो, हे आहेत त्याची उदाहरणे। त्यानंतर आहे शोकदर्शक। शोक म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं वाईट वाटणे, दुःख होणे। मग ज्यावेळेस आपल्याला अशा घटना घडतात, वाईट घटना घडतात, त्यावेळेस आपल्याला जे तोंडातून उद्गार बाहेर पडतात त्यांना आपण शोकदर्शक म्हणतो, त्यांना आपण शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो। तर याची उदाहरणे आहेत अरे रे, आई ग, अगाई। त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे आश्चर्यदर्शक। तर ज्यावेळेस आपल्याला आश्चर्य होतं एखाद्या गोष्टीचा त्यावेळेस जे उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडतात त्यांना आपण आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो। तर याची उदाहरणे पहा, ओ हो, अबब, आहा हा, बापरे। तर आता पुढील प्रकार पहा, प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय।
एखाद्या वस्तूचं प्रशंसा करण्यासाठी आपल्या तोंडातून जे उद्गार बाहेर पडतात त्यांना आपण प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. याची उदाहरणे आहेत छान, वाह वाह, छान, ठीक, ही आहेत त्याची उदाहरणे. त्यानंतरचा प्रकार आहे संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय. संमती म्हणजे काय? परवानगी देणे. तर याची उदाहरणे पहा, हा, जी, ठीक, अच्छा, बरं आहे, तर ही आहेत त्याची उदाहरणे. त्यानंतरचा प्रकार आहे विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय. विरोध म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला नकार देणे, म्हणजे ती गोष्ट आवडत नाही हे सांगण्यासाठी आपल्या तोंडातून जे उद्गार बाहेर पडतात त्यांना आपण विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. तर याची उदाहरणे पाहायचं आहे छे, छट, छे, छे, अह. त्यानंतरचा प्रकार आहे संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय. संबोधन करणे म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीला हाक मारणे. तर पहा याची उदाहरणे अगं, अरे, अहो, अगा, ए. एखाद्या व्यक्तीला हाक मारताना आपण जी उद्गार आपल्या तोंडातून पहिल्यांदा बाहेर पडतात त्यांना आपण संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. त्यानंतरचा प्रकार आहे तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय. एखाद्या गोष्टीचा खूप तिरस्कार झाल्यावर आपल्या तोंडातून जे उद्गार बाहेर पडतात त्यांना आपण तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. याची उदाहरणे आहेत शी, छी, थू, छत. त्यानंतरचा शेवटचा प्रकार आहे मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय. तर याची उदाहरणे आहेत चुप, चुपचाप, गप, गपचूप. तर ही आहेत याची उदाहरणे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यांची माहिती घेतली आहोत. तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण उभयान्वयी अव्यय आणि त्यांचे प्रकार हे व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं तुम्हाला मनापासून समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.